नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर 2-3 दिवस व्हिडिओ करायला वेळ नाही झाला, त्यासाठी खूप खूप सॉरी। का तर पोटल्यांचं काम महत्त्वाचं होतं आणि ते चालू होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला वेळ नाही झाला। आज पण मी आली आहे 2 मिनटं काहीतरी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन। तर उद्या आहे अष्टमी आणि सगळीकडं असतं कन्याभोजन। तर आपण कन्यांचा सत्कार कसा करावा, कन्याभोजन कसं करावं, काय करावं, ह्याच्याबद्दलच्या बऱ्याच साऱ्या इथे व्हॉट्सअपला कमेंट ऐकून तोच व्हिडिओ करायचा मी ठरवला। तर उद्या आहे कन्याभोजन। कन्याभोजन, कन्या कुणाला धरलं जातं? तर 1 वर्षाच्या बाळाला कन्या धरलं जात नाही, तर 3 वर्षापासून 12 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात त्यांना कन्या असं धरलं जातं। तर 9 कन्या या प्रकारे जेवायला घालाव्यात, पण नुसत्या 9 कन्या कधी जेवायला घालू नाहीत, तर त्यांच्याबरोबर 2 मुलगे सुद्धा जेवायला घालावेत। कारण हनुमान आणि महाकाल, ज्यांचं रूप आहे महादेवांचं, हे दोघं जण असल्याशिवाय, किंवा कालभैरव ज्याला आपण म्हणतो, ही दोघं असल्याशिवाय नवरात्रातल्या 9 कन्याभोजनांचं आपल्याला पुण्य मिळत नाही। तर घरी 9 कन्या बोलवाव्यात। एखादी मुलगी जर 12 वर्षाच्या आधी मोठी झाली असेल, लक्षात घ्या, मोठी झाली असेल, ज्या कन्यांना पिरेड येतो त्यांना कन्यापूजनामध्ये मान नाही आणि 2 वर्षाच्या असल्या मुलींना शिशू कळत नाही म्हणूनही त्यांना कन्या या गोष्टीसाठी बोलवलं जात नाही। तर 9 वर्षाच्या असल्या मुली 3 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलींना कन्या म्हणून धरलं जातं किंवा कन्या भोजनाला बोलवलं जातं। आता भोजनाला आपल्याकडं बोलवण्याआधी त्यांना जाऊन आमंत्रण द्यावं, त्यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावं की आमच्याकडं कन्यापूजन आहे तर तुम्ही जेवायला या म्हणून। त्याच्यानंतर त्यांना हळदीकुंकू लावावं आणि नंतर त्यांना आंघोळ पांघोळ करून कोरे वस्त्र घालून, धुतलेलं असं नाही, सॉरी नवं असं नाही, पण धुतलेलं असेल तरी चालेल, पण कोरं वस्त्र घालून लगेच कुठेही न शिवता आपल्या घरी कन्याभोजनासाठी बोलवावं आणि मुलांना सुद्धा तेच सांगावं। कन्या घरी आल्यावर प्रत्येक कन्येचे कोमट पाण्यानं पाय धुवावे, त्यांना चुनरी घालावी, पायावर त्यांच्या आलता, स्वस्तिक, हळदी कुंकू, जे काही तुमच्याकडं प्रकार असतील त्या प्रकारे फूल, अक्षदा, हे सगळं व्हावं, त्यांच्या पायाचं दर्शन घ्यावं आणि त्यावेळी त्या कन्येच्या हातात सुद्धा थोडे तांदूळ द्यावेत आणि सांगावं, हे तांदूळ माझ्या डोक्यावरती अखंड चावल द्यावेत, त्याच्यावर थोडंसं कुंकू लावावं लाल करून आणि ते तांदूळ त्यांच्या हातात द्यावेत आणि आपण ज्यावेळी त्यांचे पाय धरतो, नमस्कार करतो, त्यावेळी आपल्या डोक्यावर ते टाका म्हणून त्यांना सांगावेत। या रूपानं मातेच्या प्रत्येक नवदुर्गांचं आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि कन्याभोजनाचं सार्थक होतं। त्याचबरोबर जे 2 मुलगे आपण बोलवले आहेत त्यांचा सुद्धा योग्य मानसन्मान करावा, म्हणजे त्यांचे सुद्धा पाय धुवावेत, त्यांना हळदी कुंकू लावावं, नाम ओढावा, औक्षण करावं या प्रकारे। आता मुलींना तुम्ही ना मौली नक्की बांधावी रक्षासूत्र, कारण त्या आपल्याकडे आलेल्या आहेत कन्या म्हणून किंवा दुर्गा बनून, तर त्यांना रक्षासूत्र हातामध्ये जरूर बांधावं, चुनरी जरूर द्यावी, चुनरी देऊन काही ना काहीतरी वस्त्रदान, अन्नदान, जेवायला घालायचं असेल जेवायला घाला, टिफिन द्यायचे असले टिफिन द्या। तर काय महत्त्व असतं, तर हरभऱ्याची उसळ आणि पुरी खीर या गोष्टीला माता लक्ष्मीच्या माता नवदुर्गांच्या ह्याच्यात अतिशय महत्त्व असतं, पण प्रत्येक प्रांतामध्ये वेगळे वेगळं असतं। की आता आपल्याकडं जर कडाकणी धपाटी असतील तर आपण कन्याभोजनामध्ये पुरणाच्या पोळ्या करून त्यांना कडाकणी धपाटी देतो, किंवा मग खीरपुरीचा भोग द्यायचा, पण वाटाण्याची हरभऱ्याची उसळ, किती चुकती आहे मी आज, सॉरी, हरभऱ्याची उसळ ही आपल्या त्यांच्या कन्यापूजनांच्या ताटात असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुम्ही त्यांना शाळेची काही गिफ्ट देऊ शकता, 16 शृंगारामधले काही गिफ्ट देऊ शकता, वस्त्र देऊ शकता, दानदक्षिणा देऊ शकता, हे सगळं देऊ शकता। आता कन्यापूजनामध्ये प्रत्येक मुलीच्या हातावर अक्षदा देऊन त्या आपल्या डोक्यावर त्यांना टाकायला सांगाव्यात आणि त्यावेळी साक्षात माता आपल्याला आशीर्वाद देत आहे याप्रमाणे त्याचं स्वागत करून त्याचा आपण स्वीकार करावा, असं नवी कन्यांकडनं आणि दोन्ही मुलांकडनं करून घ्यावं। त्यावेळी या सर्व कन्या पूजनाचा अष्टमीला सार्थक होतं।
तर याप्रमाणे जो काही तुम्हाला गोड स्वयंपाक करायचा आहे तो घरात स्वतः कन्या जेवल्या तरी चालतील. आजकाल धकाधकीचं जीवन आहे, नऊ कन्या घरी बोलून त्यांची पूजा करून त्यांना काही ना काही टिफिन किंवा गोड डब्याम गोड काहीतरी त्यांच्या हातात मिठाई वगैरे दिली तरीही चालेल. आपल्याला दोन्हीचा काळ घालाय मध्य घालायचा आहे की जे चालू रीती आहेत त्या तर तोडायच्या नाही आहेत, पण नवीन ह्याच्यातनं वेळ काढून काहीतरी करायचं आहे, त्यामुळं त्यांना टिफिनसुद्धा दिला किंवा एखादी गोड मिठाई जरी दिली तरीही चालेल. तर याप्रमाणे कन्यादान करावं. कन्यादानामध्ये 16 शृंगाराचं सामान, कन्यांचं पाद्यपूजन, त्यांना वस्त्रदान आणि त्यांना अन्नदान या चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाच्या आहेत की त्यांनी आपल्या डोक्यावर टाकलेल्या अक्षदा. आता त्या निघून गेल्यावर, कन्या निघून गेल्यावर त्यांची ताटं उचलावीत, पण त्यांच्याकडनं ज्या पडलेल्या अक्षदा असतात डोक्यावर त्या नवमीपर्यंत उचलू नये. अष्टमीला रात्री आठही देवी आपल्या घरात येऊन प्रसन्न होतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आशीर्वाद देतात त्या अक्षदाच्या रूपानं, असं धरलं जातं. म्हणून कन्यापूजनानंतर झाडून लोटून काढू नाही, केरखरकटं काही असेल तर ते फडक्यानं पुसून घ्यावं, ताटं पाणी उचलावी, पण त्या अक्षदांना काहीही करू नये, त्या आहेत अशाच घरात ठेवाव्यात. म्हणजे आपल्याला त्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही त्या गोळा करून कोणत्याही झाडात अगर पाण्यात किंवा चिमण्यांना खाऊ घालू शकता. पण हा फार मोठा उपाय आहे आणि खूप कमी लोकांना हा माहीत असतो. कन्यापूजन करतात दिखाव्यासाठी, कन्यापूजन करू नका, कन्यापूजनाचे स्टेटस टाकू नका, कन्यापूजन FBला पाठवू नका किंवा इन्स्टाला पाठवू नका. हा दिखावा होतो आणि दिखावा कोणत्याही देवाला मान्य नाही. दान करावं तर गुप्तदान करावं, मदत करावी तर ती गुप्त करावी, त्याच वेळी देव आपल्याला त्याचं स्वीकार करतो. बाकी जे असतो तो दिखावा असतो, हे सगळ्यांना दाखवण्यासाठी की माझ्याकडं हे आहे आणि मी असं केलं आणि मी तसं केलं, यासाठी तो दिखावा आहे. तर बिलकुल आपली एनर्जी लोकाला जाऊ देऊ नये. कन्या ज्या तुम्हाला तिथं आशीर्वाद देत आहे तो आशीर्वाद तुमच्यापर्यंतच राहावा. तिथं काय झालं, तिथं किती प्रकाश होता, तिथं किती ऊर्जा होत्या, या तुमच्याच घराशी निगडीत राहाव्यात, नाही की 10 जणांनी स्टेटस बघून त्याला नजर लावावी. तर कन्यापूजन उद्या अष्टमीचं या पद्धतीनं सगळ्यांनी करावं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बात करते, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.